हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण बघणार आहोत कोळंबी कांदा बटाट्याची चटणी. सो लेट स्टार्ट. इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. दोन मीडियम आकाराचे कांदे, एक बटाटा, एक टोमॅटो, मीठ, लाल तिखट, धणा पावडर आणि हळद. सो सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून आपण कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे. कोळंबी फ्राय करून झाल्यावर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि तो मऊसर झाल्यानंतर, अशा प्रकारे मऊसर होणार, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटोचे पीसेस टाकायचे आहेत. सो टोमॅटो ही थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे मऊसर होईपर्यंत. थोडा फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. थोडासा कच्चापणा निघून जातो त्याचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत आणि बटाटा टाकून झाल्यावरती मग आपण सर्व जे मसाले आहेत ते टाकणार आहोत. पहिले आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करूया. सर्व एकत्र केले तरी चालतात. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित. व्यवस्थित मसाला भाजीला लागला गेला पाहिजे. आणि मग थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, एकदम म्हणजे थोडंसंच. बटाटा कांदा सगळं शिजण्यासाठी आपल्याला थोडासा पाणी टाकावंच लागणार आहे. आणि झाकणवरती ठेवून झाकणामध्ये पण पाणी ॲड करायचं आहे. आणि 5-7 मिनिटांनी पुन्हा चेक करायचं आहे. प्रॉपर पुन्हा मिक्स करून, खाली लागलेली असते भाजी थोडीशी, त्याच्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करावं लागेल. सो मिक्स करून झाल्यावर पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. परत एकदा चेक केल्यावरती बटाटाच पण शिजला आहे की नाही ते चेक करायचं. अशी थोडी थोडी ड्राय होत जाते जशी अशी भाजी कुक होत जाते आणि खूप खूप यमी लागते. तुम्ही वरण भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकतात. खूप खूपच छान लागते. खूप सिंपल आहे. सो नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा